पाहिजे असेल तर अदानींनी त्यांचं घर बांधावं, माझ्या धारावीकरांचं घर नाही बांधायचं. आणि धारावीकरांच्या घरामध्ये हा एक कोणतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत, पण ते लघु आणि सूक्ष्म उद्योग हे धारावीतल्या घराघरात चालतात. काय बनत नाही धारावीमध्ये? मगाशी म्हटलं, लोणची पापड तर बनतात, चांगली जॅकेट बनतात, बूट बनतात, अगदी ऑपरेशनला लागणारा धागा सुद्धा तिकडे बनतो. मग आम्ही कुठे विरोध करतोय? आमची आग्रही मागणी हीच आहे की ज्याप्रमाणे एक पूर्वी म्हाडानी इकडे कोपरा विकसित केला होता ना, म्हाडानी केला होता, आज आपण बीडीडी चाल करतोय, सरकार करते, तसंच धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे. आणि याच्यामध्ये ज्या काही अटी तटी आहेत त्याच्या सवलती आणि त्यांचे अधिकार वाढून देण्याची मुभा ठेवण्यात आलेली आहे. एक तर त्यांचं प्रपोजल आल्यानंतर त्याला परवानगीची गरज नाही, 15 दिवसात न्या द्या, नाही तर जा उडत, आम्ही चाललो पुढे. असं कोणत्या बिल्डरला तुम्ही ही ह्या सवलती दिल्यात? आणि का आम्हाला भीती वाटणार नाही? हे भाजपचे जे सरकार आहेत, दलाल आहेत. एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाहीये, कारण शिवसेना निवडणूक घेतले तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल, मग आमचा अदानीचं काय होणार? विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परत येईल, मग अदानीचं काय होणार? अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करायचं ते आम्ही करणार. पण शिवसेना ही आमच्या मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं, माझा पक्ष चोरलात, माझं चिन्ह चोरलात, पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही? माझ्यावरती असलेला विश्वास कसा चोराल तुम्ही? विश्वास चोरून नाही कमवत आहेत. आणि सरकारकडे कदाचित कागद पेन आणि ऑफिस असेल, पण मी त्यांना सांगू इच्छितोय की तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत, हे रस्ते आमच्या ताब्यात आणि ताकद रस्त्यावरची तुम्हाला मी दाखवतोय. संपूर्ण जे काय आहे ते चिरडून टाकायचं. अनेक जणांना आज या धारावीसाठी एवढी गर्दी का झाली हेच कळत नाहीये. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली 1960 साली, मुंबई महाराष्ट्राला आपण मिळवली, मराठी माणसांनी रक्त सांडलं, 105 हुतात्मे झाले. ते हुतात्मा स्मारक तिकडे आहे, ते उगाच तिकडे कोणाचा तरी एक पुतळा उभा करायचा म्हणून नाही केलेलं. तर मुंबईसाठी ज्यांनी प्राण दिले, रक्त सांडलं, त्यांच्यात एक स्मारक आहे, तिकडे जाऊन आपण वंदन करत असतो. त्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही नव्हता. लढाईची वेळ आली की भाजपा कुठेही नसतो, मग ती दंगल असो काही असो, विकायची खरेदी विक्रीची वेळ आली की पुढे येतात पटपट पटपट बोलायला. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील सगळ्यांनी जे काय आपल्या प्राणाची आहुती दिली, ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही, भाजपच्या जावाईला अदानीला मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेली नाहीये. हे आम्ही कमावलेली मुंबई आहे आणि याद राखा, आमच्या मुंबईला जर हात लावण्याची हिंमत केली, तोडण्याची तर भाषाच करू नका, जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. मुद्दामून मी हे तुमच्यासमोर का बोलतोय की हा प्रश्न केवळ धारावीचा नाहीये, हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे. एक तर आजपर्यंत जो काही विकास मुंबई महापालिका करते, कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिका करते मुंबईकरांच्या पैशाच्या जोरावरती, ज्याला आपण टोल लावणार नव्हतो त्याच्यावरती हे टोल लावणार आहेत. ही टोलधाडच आहे. बोलतो सगळे एक 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 बोलतो. तेव्हा जे काय सगळं झालं होतं त्याच्यामध्ये भाजपा नव्हते, खरेदी विक्री करायला भाजपा येते. आणि मग तो लढा जो काय झाला होता, संपूर्ण मुंबई पेटली होती, महाराष्ट्र पेटला होता आणि मग मुंबई मिळाली. आज त्यांनी मुंबईचा विकास हा दिल्लीवरनं नीती आयोगाच्या माध्यमातून करायचं ठरवलेले. कशासाठी? मुंबईमध्ये कधी असं झालं नव्हतं. ह्यांनी बिल्डर पालकमंत्री केला आणि त्या पालकमंत्र्याचं ऑफिस मुंबई कॉर्पोरेशनमध्ये ठेवलेलं आहे. बिल्डर पालकमंत्र्याचं ऑफिस महापालिकेत का? अदानीचं आल्यानंतर पटपट सह्या करून द्यायला. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे, घर तर पाहिजेच, पण कोळीवाड्याचं काय करणार, कुंभारवाड्याचं काय करणार, ज्यांचे ज्यांचे उद्योग त्यांच्या घरामध्ये आहेत त्यांचं काय करणार? माईम नेचर पार्क तो सुद्धा गिळलेला आहे. म्हणजे असं काहीच शिल्लक ठेवायचं नाहीये, सगळं काही त्यांना घशात घालून टाकायचं, पण एवढे सोपं नाहीये, अजिबात नाहीये. आज या लढ्याची सांगता नाहीये, या लढ्याची सुरुवात झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा.
आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, एक तर घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये, आणि जिथल्या तिथे घर पात्र अपात्र आम्ही मानत नाही, व्यवसायाला सुद्धा जागा दिली पाहिजे, कोळीवाड्यांचं सीमांकन करा, कुंभारवाड्यांचं करा, ज्यांना ज्यांना ओपन एअर म्हणजे पापड वाळवतायत, लोणची करतात, आणखीन काय असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली जागाही तिथे दिलीच पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी आहे, तिथे मिळालंच पाहिजे, जायचं नाही, हलायचं नाही। आणि त्यांनी असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे, पोलिसांना सुद्धा सांगतोय सरकार येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका।